अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय पळासखेडा मिराजे या विद्यालयात SSC च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन आभासू भीमराव शामराव शेळके होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे दादासाहेब संजय रावजी गरुड फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहदीप गरुड, संस्थेचे सेक्रेटरी सागर मलजी जैन, संस्थेचे सहसचिव यू पाटील, संस्थेचे ज्येष्ठ संचालक बापूसाहेब भीमराव पाटील, सुरेंद्र शेळके, पळासखेडा गावच्या प्रथम नागरिक सरपंच आशा पवार, उपसरपंच जगनसिंग राजपूत, स्थानिक सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य जनार्दन पवार, नबी शेठ, संजय कुलकर्णी, कैलास साबळे, पळासखेडा गावचे पोलीस पाटील, प्रकाश विचारे, गावातील प्रतिष्ठित नागरिक शेखर काळे, आनंद पिठोडे, संस्थेचे संपर्क अधिकारी दादासाहेब पटेल, विद्यालयाचे मुख्याध्यापक BS निकम, पर्यवेक्षक JR पाटील यांच्या शुभ हस्ते ब्रह्मभूत सद्गुरू हरिप्रसाद महाराज, संस्थेचे दीपस्तंभ आचार्य बापूसाहेब गरुड आबासो काशीनाथ रावजी गरुड, संस्थेचे माजी विश्वस्त कैलास रवासी अण्णासाहेब गरुड, सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। मुख्याध्यापक निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। स्नेहदीपजी गरुड काकासू सागरमलजी जैन यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक होईल असे मनोगत व्यक्त केले। 10वीचे वर्ग शिक्षक व विद्यार्थ्यांची समायोजित भाषणे झाली। विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अनमोल सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन TT इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन MD पाटील यांनी केले। विद्यालयातील शिक्षक भारंबे यांच्या सुमधुर आवाजात वंदे मातरम राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। संकटातून कसं बाहेर पडायचं हे देखील शिकवलं असे आमचे काकासो या संस्थेचे सेक्रेटरी सचिव काकासो सागरमलजी जैन आणि वेळी अवेळीक वही मार्गदर्शनाचा लाभ जो मला मिळालेला आहे, यांनी खरोखर मला अचूक अशा प्रकारच्या टिप्पणी देऊन किंवा अचूक अशा प्रकारचा मार्ग मला निवडायला ज्यांनी शिकवलं असे माझे गुरु आदरणीय या संस्थेचे सहसचिव माझे पितृतुल्य आदरणीय दादासाहेब UV पाटील सर आणि या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि आता दादांच्या बरोबर ज्यांनी मतं या संस्थेच्या निवडणुकीत मिळवली असे पितृतुल्य आणि सदैव मला मार्गदर्शन करणारे समजून घेणारे बापूसाहेब भीमराव पाटील, त्याचप्रमाणे या गावाचे प्रथम नागरिक ताईसाहेब पवार, उपसरपंच जगनभाऊ कैलासभाऊ साबडे आणि प्रामुख्याने जे या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आहेत ज्यांच्यासाठी मी खरंच प्रयत्न केला आणि माझ्या शब्दाला त्यांनी महत्व देऊन त्यांचा अमूल्य वेळ या निपा पाटील विद्यालय पळसखेडा मिराजे या शाळेच्या 10वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जे आपले गावातील तसेच संस्थेचे आपले व्हाईस चेअरमन आबासो भीमराव शेळके साहेब, त्याच्यानंतर काकासो सागरमलजी जैन सचिव UV पाटील सर, त्यानंतर पळसखेडा मिराच्या प्रथम नागरिक काकू आशाबाई पवार, त्यानंतर पटेल सर, राजपूत सर, तसेच मुख्याध्यापक BS निकम सर्व आपल्या स्टेजवरील सर्व मान्यवर आपल्या या संस्थेचे संस्थापक कैलासवासी आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड, तसेच कैलासवासी भास्करराव खंडेराव गरुड ह्या आणि अशा सगळ्या
ज्यांनी या संस्थेला उभारण्यासाठी आपल्या जीवाचं असेल आपल्या कष्टाचं असेल या बलिदानातून ही संस्था व ही शाखा उभारली अशा या महान आत्म्यास सर्वप्रथम मी वंदन करतो। आजचा हा दहावीचा आपला निरोप समारंभ, निरोप हा आपल्या व्यक्तींचा घ्यायचा नसतो, या शाळेतील हे विद्यार्थी हे आपल्या शाळेचे कायमचे विद्यार्थी असतात, जे त्यांचं बालपणापासून त्यांच्या तारुण्यापर्यंत ह्या शाळेशी त्यांचं एक नातं घट्ट बनतं व नंतर भविष्यात जेव्हा हे विद्यार्थी समाजात वावरतात, समाजामध्ये जेव्हा कोणत्या उच्च पदावर जातात किंवा समाजकार्य करू लागतात, तेव्हा हे करण्यासाठी जे प्रवृत्त करतात किंवा मार्गदर्शन करतात तर त्या शाळा असतात, तिथले शिक्षक असतात। माझं मी आता पहिले मनोगत विद्यार्थ्यांचं ऐकणार होतो, पण निकम सर भावनेच्या भरात एवढे वाद गेले की बोलतच गेले। निकम सरांच्या भावना आहेत, निकम सरांनी केलेलं आहे, बरंच काम केलं आहे, त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कामातून ते तसं जाणवतं, पण मला पुढे कार्यक्रम असल्यामुळे मी आपली लवकर रजा घेणार आहे म्हणून मी आज लवकर बोलतो आहे। आपल्या संस्थेचे ज्या आपल्या शाखा आहेत त्या तालुक्यात असतील बाकीच्या तालुक्यात असतील तिथे प्रत्येक शाखेवर हा जो विद्यार्थी आहे हा गोरगरीब विद्यार्थी आहे, ज्याचे आई वडील कष्ट करून शेतात जाऊन शेतात राबून किंवा इतर कोणाच्या हाताखाली जाऊन स्वतःच्या विद्यार्थ्याला शिकवतात, अशा शाळा भरपूर आहेत। ज्या शाळा चांगल्या असतात त्यांच्या बिल्डिंग चांगल्या असतात त्यांचे गणवेश चांगले असतात, पण त्यांची मेन म्हणजे शिक्षणाची जी क्वालिटी असते ती त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही व तिथे फक्त अर्थकारण केलं जातं। पण इथे सगळं उलटं आहे की आपल्या शाळेची पावतीसुद्धा ॲडमिशन पावतीसुद्धा नाही, आपण गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना आपल्या वसतिगृहात विनाशुल्क आपण राहू देतो, त्यांना जेवायची त्यांची दोन वेळची व्यवस्था करतो। तसेच गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी या आपल्या शाळेत शिक्षण घेतात, तसेच ह्या शिक्षणामुळे त्यांचा एवढा फायदा होतो की हे विद्यार्थी जेव्हा समाजामध्ये जातात एका उच्च पदावर जातात तेव्हा त्या शाळेचं आपलं नाव आपलं लौकिक होतं। आपल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा जी बिल्डिंग एकोणी बघितली का, विधान भवन ज्याला आपण म्हणतो मुंबईचं, फोटोत कोणी पाहिलंय विधान भवन का साहेब? त्या विधान भवनाची जी प्रतिकृती आहे म्हणजे ज्याला आर्किटेक्ट म्हणतो आपण, की जो बांधकामाच्या आधी विधान भवन कसं असेल काय असेल ते रेखाटतो एका कागदावर आणि त्यानुसार तो ते प्लॅन तयार करतो, त्यानुसार त्या जे रेखाटलेले आर्किटेक्ट आहेत ते आर्किटेक्ट आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे। म्हणजे विचार करा की आपल्या संस्थेने असे असे विद्यार्थी दिलेले आहेत की आपण जर त्या विद्यार्थ्यांचे नावं काढले तर आपल्यालाही त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा आणि त्या शिक्षकांचा तसेच आपल्या शाळेचा आपल्याला अभिमान वाटेल आणि तेच विद्यार्थी भविष्यात आपल्या हातूनही तसेच काहीतरी विद्यार्थी आपल्यातून बनावे घडावे यासाठी आपण हे शिक्षण देत असतो। शिक्षणाचं महत्त्व हे बोलायला गेलं तर अख्खा दिवस पुरायचं नाही एवढं शिक्षणाचं महत्त्व आहे, पण आजच्या या जगामध्ये शिक्षणाचं होत गेलेलं अधिपतन ह्या गोष्टी आता थांबल्या पाहिजे। मुलांचं शिक्षणाकडे जे दुर्लक्ष होतंय हे दुर्लक्ष कुठेतरी आता कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। मोबाईलमुळे फार विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं फार नुकसान होतंय, मोबाईल जेवढा चांगला आहे त्यापेक्षा 3 पट हा नुकसानदायी आहे। तुम्ही जोपर्यंत स्वतः बघत नाही स्वतः वाचत नाही स्वतः तुम्ही जाणीव करून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ते शिक्षण आत्मसात करता येत नाही। जेव्हा तुम्ही स्वतः शिकाल स्वतः त्या गोष्टीला जवळून बघाल तेव्हाच तुम्हाला भविष्यामध्ये या गोष्टी कामाला येतील व तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये या तुम्हाला वापरता येतील। ज्याचं मस्तक हे पुस्तकासमोर शरण जातं किंवा झुकतं त्याचं मस्तक हे कोणापुढे भविष्यात मस्तक हे शरण जात नाही हेही तेवढं सगळ्यात मोठे एक वाक्य आहे की आपल्या पुस्तकामध्ये हे मस्तक जे आपल्या मस्तकात हे पुस्तक पाहिजे बाकी कोणते विचार नको। समाजामध्ये तेढ निर्माण करणारे अनेक असे लोक झालेले आहेत किंवा अनेक अशा संघटना आहेत ज्या संघटना आपल्या समाजामध्ये असतील भावबंदकीत असतील या खोटे मेसेजेस पसरवून व्हॉट्सअपद्वारे आपल्याला पोचवत राहतात, पण आपण जर आपल्या बुद्धीला तल्लख ठेवलं व जागरूक ठेवलं तर या गोष्टी घडणार नाही। हे 10वीचं आपलं वर्ष आहे,
दहावीचं वर्ष आणि बारावीचं वर्ष हे दोन वर्ष आयुष्यातले वळण देणारे असतात. दहावीच्या वर्षात आपण जेव्हा पास होतो किंवा परीक्षेला सामोरं जातो तेव्हा आपलं करिअर याच्यावर ठरणार असतं की आपल्याला सायन्स फॅकल्टीकडे जायचंय, कॉमर्सकडे जायचंय की आपल्याला बी ए बी कॉमकडे जायचंय, आर्टकडे जायचंय. आणि ह्याच्यानंतर आपलं बारावीत आपलं भविष्य ह्याच्यावर डिसाईड होतं की आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहे की डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचंय की सोशल वर्कर बनायचंय. सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या नियोजनबद्ध आपण कराव्या त्यासाठी हे जे आपलं पहिलं पाऊल आहे, पहिलं वळण आहे दहावीचं, यासाठी आपण प्रयत्नशील असावं. कोणालाही कोणाच्या दबावाला बळी न पडता स्वतः स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जिद्दीवर स्वतःच्या ताकदीवर हे पेपर द्या. निकम सरांनी सांगितलं की मी कोणाची मान मागे करू देत नाही, असं जर असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण का कॉपी सेंटर फार झालेले आहेत, कॉपी सेंटर करून कॉपी करून काही कोणाचा उपयोग होत नाही. ती परीक्षा तर तुम्ही पास होतात, ते डिग्री तुम्हाला भेटते 80-85%, पण आयुष्यातली जी डिग्री कायम आपल्याला कायम स्वरूपात समाजातून घ्यायची किंवा द्यायची आहे तिथे आपण अवश्य फेल होतो असे उदाहरणं आता तरी फार बघायला भेटतात. त्यामुळे कॉपीला बळी न पडता तुम्हाला 45-50-70% जे काय तुमच्या बळावर मिळतील तेवढेच पाडा. जर आपल्याला कोणता शिपाई किंवा कोणते सर आपल्याला 4 मार्काचं सांगताय, 10 मार्काचं सांगताय, तर सरांना म्हणा तसं काही आम्हाला सांगू नका, आम्ही आमच्या बळावर आम्हाला उडू द्या. कारण का जेव्हा एक घरटं राहतं त्या घरट्यातले जेव्हा पिलं उडायला लागतात तेव्हा ती चिमणी असेल किंवा इतर पक्षी असेल ते त्यांना आपल्या चोचीत घेत नाही किंवा पंखावर बसवत नाही तर त्यांना ते उडायला शिकवतात. तर हे तुमचं आता उडण्याचं वय आहे, या उडण्याच्या वयासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा. शिक्षकांच्या कुबड्या घेऊ नका किंवा कोणत्या एका कॉपीची कुबडी घेऊ नका. जे असतील ते तुमच्या मेहनतीचे मार्क असतील तुमच्या घरी त्या गोष्टी समजावून सांगा आणि ते मार्क जेही तुम्हाला पडतील ते तुमचे स्वाभिमानाचे मार्क असतील. आणि स्वाभिमानाने मिळवलेली गोष्ट, घाम गाळून मिळवलेली गोष्ट ही भविष्यात कधी वाया जात नाही. तिची स्वतःची किंमत आपल्या स्वतःजवळ राहते आणि आपल्या सवंगड्यांसोबत आणि आपल्या शिक्षकांसोबत राहते. बाकी बोलायला फार आहे पण मी आपला वेळ घेत नाही. आणि एक मी सांगू इच्छितो की सरांनी सांगितलं की आता आपण नमो चषकाच्या माध्यमातून बऱ्याच चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा, ग्राउंडच्या ज्या स्पर्धा असतील, मॅरेथॉन असेल, गोळाफेक असेल, अशा स्पर्धा आपण घेतल्या. या गायकी गायन स्पर्धेमध्ये आपल्या शाळेची विद्यार्थिनी तृतीय क्रमांक आपल्या शाळेने पटकावला. त्यासाठी आपल्या मुख्याध्यापकांचे, शाळेच्या मुख्याध्यापकांचे तसंच शिक्षक वृंदांचे व विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आता मी येता रांगोळी बघितली, PH पाटील मॅडम यांनी रांगोळी काढलेली आहे. मॅडम अति सुंदर रांगोळी महाराजांची, आपल्या कलेला असाच वाव देत राहा, ही कला अशीच जोपासत राहा. तसंच जोशी सरांची कलाकृती मी बरीच बघितलेली आहे. मी जोशी सरांची पेंटिंग बऱ्याच ठिकाणी बघतो, जोशी सरांनाही ती आवड आहे. जोशी सर तुम्ही त्या गोष्टी चालू ठेवा आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या अशा जे सुप्त गुण असतील त्यांना वाव द्या व आपल्या शिक्षकांची काही मदत लागली तरी शिक्षकांची मदत घेत राहा. आणि आपल्या पुढील वाटचालीस, आपल्या येणाऱ्या ह्या 10वीच्या परीक्षेस आपण चांगल्या प्रकारे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं, शाळेचं, आपल्या घरच्यांचं तसेच आपल्या शिक्षकांचं नाव आपण उंचवावं आणि भविष्यात आपल्या शाळेच्या नावाला साजेसं असं आपण काहीतरी उच्च पदावर जावं, जेणेकरून भविष्यात जेव्हा शाळेला काही गरज असेल तेव्हा आपल्यासारखे विद्यार्थी त्या पोस्टवर असल्यावर शाळेला व संस्था चालकांना मदत होईल असं आपण करावं. एवढं मी बोलतो, माझे दोन शब्द संपवतो व आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. जीवनाला मिळाली नवी दिशा, अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची नवी दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा, आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा. चला सारे बंधू या सारे श्री गुरुराया. शिस्त, सुंदरता आणि गुणवत्ता हा आपल्या शाळेचा मानबिंदू आहे असं आम्हा सर्वांच्या कायम लक्षात आणून देणारे आपल्या शाळेचे लाडके मुख्याध्यापक श्री BS निकम सर, आणि ज्यांनी सुरुवातीपासूनच आम्हाला चांगले मार्गदर्शन केले असे आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आणि या शाळेचे पर्यवेक्षक श्री JR पाटील सर आणि शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री MM पवार सर आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. ज्यावेळेस मी या शाळेत पहिल्यांदा आले त्यावेळेस मनामध्ये एक शंका होती, जीव घाबरा घाबरा होत होता, पण या शाळेतील शिक्षकांनी काही क्षणातच त्या शंका दूर करून दिल्या.
उद्या जर आमच्यामधून कोणी चांगल्या पदावर गेले ना तर याचं सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांना जाईल. कारण मडकं हे घडत नसतं तर त्याला घडवावं लागतं. आणि आमच्यासारख्या मातीच्या गोड्याला मातीच्या गोड्याचं मडक्यात रूपांतर केलं म्हणून सर्व शिक्षकांचे मी उपकार कधीच फेडू शकणार नाही. आज या निरोप समारंभात एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःख होतंय. आनंद याचा होतोय की आता नवीन शिक्षक भेटणार, नवीन मित्र. आणि दुःख याचं होतंय की ज्या शाळेत मी 6 वर्ष शिकले, ज्या शिक्षकांनी त्यांच्या मुलाप्रमाणे आम्हाला जीव लावला, ते मित्र, ते शिक्षक, त्यांना या सर्वांना सोडून जावं लागेल. या शाळेतील प्रत्येक दिवस आठवतोय मला. ज्यावेळेस मी हे मनोगत लिहायला घेतलं त्यावेळेस वाटलं काही मिनिटाचंच तर मनोगत आहे, चटकन लिहून होईल. मात्र 2 तासांनी माझ्या लक्षात आले की इतका वेळ मी फक्त विचारच करत होते. या शाळेतील प्रत्येक गोष्ट आठवली मला. ज्यावेळेस मी विचार करायला घेतला त्यावेळेस सर्व शिक्षक आठवले. त्या शिक्षकांच्या शाबासकीच्या थापा, त्यांच्याकडून पकडल्या गेलेल्या चुका आणि त्या चुका मोस्ट वॉन्टेड असल्याचं फिलिंग सुद्धा आलं. मैत्रिणींसोबतची विनाकारांची भांडणं, त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पा, चालू तासा ऑफ तासाला किंवा चालू तासालाही. सर्वात जास्त आम्ही त्रास जर कुणाला दिला असेल ना तर ते आहे व्ही ए पाटील सर आणि एम ए पवार सर. सर खरंच सॉरी. आणि यालाच अपवाद म्हणजे जे आर पाटील सर, यांना जाम घाबरायचो आम्ही आणि आताही घाबरतो. आमचं चुकलं की आम्हाला रागवायचंही, मात्र नंतर असं बोलावं लागतं, जास्त मनाला लावून नका घेऊ म्हणून हसून द्यायचे. आदरणीय टिटिंगले सर की ज्यांच्यामुळे इथं उभं राहून बोलण्याची धाडस माझ्यात त्यांनीच निर्माण केली. जोशी सर की ज्यांनी आमचं जीवन एका चित्राप्रमाणे रंगवून टाकले. वायम पाटील सर की जे आमचे शिक्षक कमी आणि मित्र जास्त झाले. व्ही ए पाटील सर, जागा बदलव का तुमच्या असं बोलून आम्हाला वर्गात शांत केले. तसेच सर्व शिक्षक शिक्षिका की ज्यांनी आम्हाला फक्त पुस्तकातल्या 12 कड्या शिकवल्या नाही तर आमची मने सुसंस्कृत करून त्यांना समाजार्थ योग्य वळण लावायचं काम या शाळेतील शिक्षकांनी केले. तसेच माझ्या मैत्रिणी की ज्यांच्याबद्दल तर बोलावं तेवढं थोडं, आमचा 12 स्टार ग्रुप, दिव्या, स्नेहल, श्रद्धा, मी, श्रद्धा, पूनम, सोनाली, प्रियंका, चैताली, तनुजा, आमचा ह्या हे त्या ग्रुपचे मेंबर. चालू आम्ही जेवणाच्या सुट्टी संपून जायची पण याच्यासोबत गप्पा काही सरायच्या नाही. याची त्याची वस्तू लपवणं ह्या साऱ्या गोष्टी आठवतात मला. यांच्यासोबत दिवस कधी निघून जायचा हे समजलंच नाही आणि 6 वर्ष कसे निघून गेले हे कळलंच नाही. ज्या चहामध्ये साखर नाही ना ती चहा पिण्यात काही मजाच नाही. आणि ज्याच्या आयुष्यात माझ्या मैत्रिणींसारख्या मैत्रिणी नाही त्यांच्या आयुष्याला काही अर्थच नाही. नकोशी तरी जिवाडी तळमळ लागली आहे, येऊ नये पण घुंड्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची. कुणाची वस्तू कुठे कधी कशी लपवायची यात फार मजा यायची. वर्गात ऑफ तासाला किंवा चालू तासाला किती बडबड आम्ही केली. वर्गातली शुल्लक गोष्ट आम्ही दिल्लीला नेली. मैत्रीचं सानिध्य हरपेल म्हणून हळहळ लागली आहे, येऊ नये पण घंट्यातून जाण्याची वेळ आली आहे. कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही की व्हावा विद्यार्थ्याचा रास, कदाचित त्याचसाठी शिकवला जातो इतिहास. शाळेत विज्ञानाचे कदाचित याचसाठी होतात प्रयोग. जीवनात आलेल्या अनुभवांचा जीवनासाठी व्हावा उपयोग. डोळ्यातील अश्रू ही खडखड झाली आहे, येऊ नये पण या घंट्यातून भूर करून जाण्याची वेळ आली आहे. धन्यवाद. मनामध्ये फार भीती होती. शाळेत जरा ऍडमिशन लेट झाले होते म्हणून मी शाळा भरलेली होती. वर्ग सुरू होता, मी 5वीच्या वर्गाजवळ आले. मायगमिंग सर बोलली, जरा घाबरत होते पण मी वर्गात न जाता इंगळे सरच बाहेर आले. इंगळे सरांना फार घाबरत होती, असं वाटायचं की सर फार डेंजर असतील, पण नाही, सर तर फार फ्री होते. सरांनीच मला अँकरिंग करण्याची संधी कायम देत राहिले. शिस्त, सुंदरता आणि गुणवत्ता हा आपल्या शाळेचा मानबिंदू आहे हे कायम आम्हा सर्वांच्या लक्षात आणून देणारे माननीय मुख्याध्यापक श्री बी एस तिकम सर, त्यांनी आम्हाला कायमच असं सांगितलं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट नाही तर परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे ते नेहमीच सांगत होते. त्यांच्या या सांगण्याने आम्ही प्रत्येक विषयाची परफेक्ट प्रॅक्टिस करून बोर्डाच्या पेपरसाठी परफेक्ट झालो आहोत. मराठीच्या तासाला नवनवीन शब्द जाणून घेणे व त्यांची व्युत्पत्ती जाणून घेण्यात एक नवीनच गंमत होती. ते नवीनच गंमत होती. मराठी फक्त मराठीच्या पुस्तकातीलच धडे नव्हे तर बाहेरील जीवनांच्या धड्यांना कसे सामोरे जावे हे जे आर पाटील सरांनी शिकवलं. जे आर पाटील सरांना आम्ही फार घाबरायचो पण त्यांच्या तासालाही खूप बोलायचो. त्यांनी त्या पाणी डोक्याच्या वर गेलं की ते आमच्यावर रागवायचे, पण रागवलेल्या व्यक्तीचा राग शांत करण्याची आमच्यात ही कला होती. सर लगेच रागवल्यानंतर म्हणायचे, राग नका, एवढ्या बोलावं लागतं असं, आणि लगेच हसून द्यायचे. त्यांचा हा प्रेमळ स्वभाव फार छान होता. यानंतर आमचे गणिताचे शिक्षक म्हणजे एम एम पवार सर. आधी त्या
तासवारी बदलने आधी एम एम पवार सरच आम्हाला शिकवत होते. एम एम पवार सरांनी अगदी त्यांच्या नातवंडासारखंच आम्हाला सांभाळलं. त्यांनी आम्हाला सांभाळलं. आम्ही केलेल्या खूप चुका त्यांनी पोटात घातल्यात. नेहमी आम्हाला ते सांगायचे, नेहमी सर्व शिक्षक आम्हाला सांगायचे की हॉपी शेताचा वर्ग आहे, मस्ती करू नका, मस्ती करू नका. तरी आमची मस्ती काही थांबायची नाही, मस्ती काही थांबायची नाही. पण तासवारी बदलल्यानंतर व्ही ए पाटील सर आमच्यावर आले. व्ही ए पाटील सरांना तर आम्ही खूपच त्रास दिलाय. सर शेवटी शेवटी फार कंटाळून गेले होते आम्हाला. तरी सुद्धा ते आम्हाला काही रागवले, कधीच रागवले नाही. थोडंफार रागवायचे पण आम्ही त्यांचं बोलणं कधी मनावर घेतलं नाही. आमचे माजी क्लास टीचर वायम पाटील सरांनी आम्हाला नेहमीच बोर्डाबद्दल अचूक मार्गदर्शन दिलं. बोर्डाच्या पेपराबद्दल जी मनातली भीती होती ती सुद्धा वायम पाटील सरांनीच दूर केली. वायम पाटील सरांचा सायन्स हा विषय होता. सायन्स विषय सर्वच विद्यार्थ्यांना फार आध्यात्मिक गुरु सद्गुरु हरिप्रसाद महाराज, आमच्या सगळ्यांची प्रेरणा बापूसाहेब, आमचे आस्था केंद्र अण्णासाहेब, आदरणीय आबासाहेब आणि ज्या दोन महान नेत्याचे फोटो पैकी एक फोटो लावलेला आहे, ते एक फोटो राहून गेला आहे. या समोर ज्या मुली दिसत आहेत, या श्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आदरणीय सावित्रीबाई फुले आणि दुसरे महान व्यक्ती आज ज्या संपंचताई बसलेल्या आहेत, त्या संविधान भारतीय संविधानामध्ये बसलेला आहे आणि त्या संविधानाचे पुरस्कर्ते ज्यांनी फाट्या हा पण शिका, विद्येचा मार्ग प्रगतीचा मार्ग हा विद्येच्या दारातून जातो, शिका मोठे व्हा, संघर्ष करा, असा महान उपदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिनंदन करतो, अभिवादन करतो. या समारंभाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य यांनी मला भूगोल हा विषय शिकवला सिंधुदुर्ग 1974 साली, आणि ज्यांचं व्यक्तिमत्व आधी 91 वर्षाचे असल्यानंतर मी 74 मी स्वतःला म्हातारा म्हणतो, पण त्यांच्याकडे जर पाहिलं ते नवीन ऊर्जा तयार होते. त्यांच्या बाबतीत जे बिस्मार्क सरांचे चांगल्या माणसाचे लक्षात आहे, बिस्मार्क यांनी चांगल्या प्रकारचं उदाहरण दिलंय की जनरॉसिटी इन द डिझेल, ह्युमॅनिटी इन द एक्सप्लोरेशन आणि मॉडरेशन इन सक्सेस. कर्तव्यात उदारता ती पूर्ण करण्यात मनुष्यता आणि मॉडरेशन इन सक्सेस, सफलतामध्ये संयम, हे गुण त्यांच्या जवळ आहेत. दुसरे या संस्थेचे म्हणजे आमचे नाही आहेत, या संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आहेत आदरणीय भीमराव बापू, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा एक नवीन ऊर्जा तयार होते. त्यानंतर ज्यांनी आयुष्याचा क्षण आणि क्षण आणि रक्ताचा थेंब आणि थेंब शिक्षण दालनाकरता खर्च केला, या संस्थेचे मुख्याध्यापक आता सह सेक्रेटरी म्हणून जे कार्य करत आहेत ते आमचे युवी बाबा, आमचे जुने जोडीदार, मी जिल्हा परिषद सदस्य असताना किंवा पंचायत समिती सदस्य असताना ज्यांनी मला नेहमी सहकार्य करत होते ते आमचे जुने सहकारी आदरणीय जनार्दन भाऊ पवार, या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं नामोल्लेख करणं एखादं तुटून जाईल. गावचे विविध शेतकरी, विविध ठिकाणी काम करणारे, या गावाचे भूमिपुत्र, मग ते आमचे सहकारी डॉक्टर शेळके असतील, अण्णाभाऊ पिठोले असतील, प्रकाश भाऊ विचारे असतील, जनार्दन आमचे जुने जोडीदार, हे सगळ्यांचं राखू साहेब सगळ्यांचं मी म्हणजे सगळ्यांचा नामोल्लेख न करताना उपस्थित सगळे मान्यवरांचं मी संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, आपल्या उपस्थितीला धन्यवाद देतो. यानंतर ज्यांना आपण निरोप देतो आहोत ते सगळे विद्यार्थी,
विद्यार्थ्यांनी आपल्याला घडवणारे शिल्पकार या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे माझ्या अगोदर 2-3 लोकांनी भाषण केली आणि त्यांचा तो हक्क आहे. आता म्हाताऱ्या माणसाचं कोणी ऐकत नाही. पवार साहेब आपला भी एक वो जमाना था, अपना भी एक वो जमाना था जब पसीना गुलाब था. अब वो 70 रुपये मरे तो वो नहीं. लोग हमें देखकर अब मुंह फेर लेते हैं. माताराम साहब बहुत लोग हमें देख के अब मुंह फेर लेते हैं. यदि क्या कम है, उन्हें हमारी पहचान बाकी है. सर ये मुझे मलाल नहीं, मुझे ये मलाल नहीं कि मैं जवान नहीं रहा. साहब ये मुझे मलाल नहीं कि मैं जवान नहीं रहा. आग वही है लेकिन धुआं नहीं रहा. हालांकि मैं साकी हूं पर अभी शिकाऊ किसे. न वो मैकश रही न वो मैखाने रहे. परंतु इथे आलो जस तुमच्या आणि माझा वय, म्हणजे माझ्या नातूच्या वयातले तुम्ही मुलं आहे. मी फक्त याच्याकरता आलो आहे, तुम्हाला उपदेश करण्याकरता आलो नाही, याकरता आलो आहे. जसं एसटी स्टँडवर गेलो, मुलं जात आहेत, नातू जातोय, त्यांना टाटा करायचा, मी टाटा करण्याकरता इथे आलो. तुम्ही एसटीमध्ये बसले कंडक्टरला सांगितलं एक तिकीट द्या. कंडक्टर सांगितलं कुठलं तिकीट पाहिजे. अरे एक तिकीट द्या. अरे पण तुला कुठलं तिकीट पाहिजे. अरे एक समोर फोटोमध्ये असलेल्या व्यक्ती महान व्यक्ती आहेत, वंदनीय व्यक्ती आहेत. त्या तरुणांना आपण प्रश्नांचा प्रणाम करतो आणि त्याच्यानंतर वैयक्तिक जीवनामधलं आपण काय काय असेल ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या शाळेने जमवलेले विद्वान माणसं आणि शाळेची ज्यांची नाळ जोडलेली आहे अशी माणसं माझ्या पाठीमागे बसलेली आहेत. मी काय बोललो आणि काय बोललो नाही याचं जे करायचं असेल ते परीक्षण ती माणसं करतील आणि सूचना करतील त्याप्रमाणे पुढे मागे वागण्याचा प्रयत्न मी करेन. आज मी जवळजवळ 92 वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि आमचे सागरदादा म्हणतात की मी माझ्याला झालो मी आता फक्त टाटा करण्यापुरता उरलो आहे. अरे तुम्ही टाटा कशाल आजचा 72-75 वर्षामध्ये टाटा करतायत, आम्ही काय करायला पाहिजे. 91-92 माणसांनी काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे आम्ही आता. ठीक आहे, असू दे त्यांना बोलतात. मित्र मला या ठिकाणी सांगताना एक आनंद होतो. त्या दोन विद्यार्थ्यांनी इथे छान बोलल्या. आता एक विद्यार्थी तोही छानच बोलला. मला वक्तृत्वाची पहिल्यापासून आवड आहे. मी मोठमोठ्या राजकीय सभांमध्ये, कारण बापूसाहेब आमचे गुरुच होते गजानन बापू, तर ते राजकारणात होते. मग आम्ही त्यांच्या राजकारणामध्ये पाठीमागे जात आलो. एक आमच्या तालुक्यामध्ये नवशेर भरूच्या नावाचा एक पारसीग्रस्त मुंबईचा, तो तालुक्याला उभा राहतो आमच्या इथे आमदार म्हणून आणि प्रचंड मतांनी निवडून येतो. कशाच्या बळावर? वक्तृत्वाच्या बळावर. त्याला जरी मराठी हिंदी बोलता येत नव्हतं, मराठी बोलता येत नव्हतं, तरी हिंदीमध्ये भाषण करायचं, त्याचं मराठी कोणीतरी रूपांतर करायचं आणि सांगायचं. अशा सभांमध्ये SM जोशी महाराष्ट्राचे एक मुकुटमणी होते, ते त्यांच्या सभांमध्ये देखील आम्ही बोललो आहे. आता बोलणं म्हणजे काय, मोठ्या सभांची गोष्ट सोडून द्या, पण शाळेमध्ये बोलताना जवळजवळ आता 60 ते 65 वर्षापासून विद्यार्थ्यांना निरोपाचं कामही आम्ही करत आलो आहे. माझ्या शाळेमध्ये पहिल्याप्रथम बापूसाहेबांचे एक गुण, अनेक गुण आहेत त्यांच्याजवळ, पण एक हेरला आणि आमच्या शाळेमध्ये वक्तृत्वाला मी प्राधान्य दिलं. मी ज्यावेळी मुख्याध्यापक होतो वक्तृत्वाला प्राधान्य दिलं आणि सुरुवातीचे वक्तृत्व स्पर्धा लोहारा शाळेमध्ये घेतली. चांगली चांगली मुलं घडवली. आधी ते राजकारणामध्ये नाव कामवत आहेत त्यांच्या दृष्टीनं. आणि इथे या दोन मुलींचं भाषण ऐकून तर मला फारच बरं वाटलं आणखी की आपल्या सर्व शाळांमध्ये मुलं तयार होत आहेत, शिकत आहेत.
विचार मांडताय आणि त्याचं अनुकरण देखील करताय. मित्रो, सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी पाहिलं तर इथे तुम्ही परमेश्वराची प्रार्थना ज्यावेळी केली त्यावेळी फक्त 3-4 मुली उभे राहून गाणं म्हणतात काहीतरी म्हणतायत बुवा असं नाही. या शाळेमध्ये मला दिसलं, मी प्रत्येकाच्या पोटाकडे आणि तोंडाकडे पाहत होतो, प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ते ईश्वराचं गीत सगळ्यात म्हणत होते, एका सुरात म्हणत होते. आणि केवढी चांगली परिस्थिती आपल्या शाळेमध्ये, आपण हे शिकतोय, हे संस्कार आपण घेतोय की परमेश्वराची प्रार्थना करताना देखील तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून म्हणायचं. ठीक आहे, आता आपण शाळेच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर पण मी जास्त वेळ घेणार नाही. मला कल्पना आहे, मी अगोदरच आमच्या युवदादांच्या घड्याळाकडे पाहून घेतलं, मी घड्याळ वापरत नाही, त्यांच्याकडे पाहिलं मी आणि 12:15 झाल्यासारखं काहीतरी मला वाटलं, काय असेल ते कोण असू. तर 12:15 ही वेळ मात्र जरा तुमच्या आमच्या सोडून देऊ आम्ही आता, पण तुमच्या सोयीच्या दृष्टीनं जरा जास्तच लांबलेली आहे असं मला वाटतं. आणि मांडणार म्हणण्यापेक्षा काही याच्यापेक्षा मी दुसरं काहीच मांडू शकत नाही. आमच्या सागरदारांनी तुम्हाला खूप खूप हसू, मला हसवता येणार नाही, रडवताही येत नाही मला, पण हसवता तर नक्कीच येत नाही मला. कारण एक साधा सामान्य माणूस मी खेडेगावामध्ये जन्म झाला आणि खेडेगावामध्येच नोकरी केली आयुष्यभर तिथेच लोहाड्यामध्ये. तर असं करत असताना आपण ह्या आपल्या समोर बसलेले जे व्यक्ती आहे त्या सर्वांचं मन आपल्याला घेरता आलं पाहिजे. मागे एकदम भाषणांमध्ये मी मागे म्हणजे लोहाऱ्याला म्हणा कुठेतरी आणखी कुठेतरी म्हणा, ध्येय या शब्दावर जास्त भर दिला गेला. अगोदर व्यक्तीनं ध्येय ठरवायचं आणि ते ध्येय मिळण्यासाठी इतकी धडपड करायची की त्याच्याकरता आपण म्हणजे खाणं पिणंसुद्धा थोडंसं बाजूला राहील, पण तुमचं ध्येय मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आहे लोक शिकतात. आमच्यावेळी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी 52-54 काळ होता तो 1952-54 त्या काळामध्ये आम्हाला फक्त एकच ध्येय होतं आमच्या डोळ्यासमोर की आपण कसं तरी करून SSC पास होतो त्यावेळी. आणि पुढच्या शिक्षणाच्या आम्हाला माहीतच नव्हतं काही, कारण खेड्यामध्ये काय माहीत, मुंबई पुण्यात कुठे नगर नाशिक वगैरे अशा ठिकाणी मोठ्या ठिकाणी असेल ते शाळांमध्ये, पण खेड्यातल्या शाळांमध्ये ते नव्हतं. इथे तर तेवढी शाळाही नव्हती म्हणा, पण ते पाहून फक्त आम्ही विद्यार्थ्यांना रडवण्याचं काम मात्र करत होतो. निरोप देताना आम्ही असं काही त्यांच्यासमोर मांडायचं की जो जणू काही त्यांच्याकरता पुरतं जग संपूर्ण दिलेलं सगळं, आणि आम्ही सांगतो तेच फक्त करा. काय करा, SSC पास व्हा, आणि असेल शेती तर शेती करा, नशिबात असेल तर नोकरी करा, पुढचं शिक्षण करा, किंवा घरी बसून कोणाची तरी मजुरी तरी करा. याच्यापलीकडे दुसरं काय करणार, कारण खेड्यामध्ये शाळाच नव्हत्या पुढच्या. त्यातले जे हुशार विद्यार्थी होते ते विचारे पुढे निघून जात, मोठमोठ्या शाळांमध्ये नावं दाखल करून पुढे निघून जात. त्यांच्यापेक्षा जरी बुद्धीनं थोडंफार कमी नसले तरी हा डोनेशन हा एक शब्द नवीन निघालेला आहे. हा डोनेशन देऊन मुंबई पुण्यासारख्या शाळेमध्ये सुद्धा नंबर लागत असे, आणि मग ते कसं तरी करून त्याच्यातून इंजिनियर फार्मासिस्ट वगैरे अशा प्रकारचे लोक तयार झाले. खेड्यापडेत नव्हतं तसं काही. आज तुम्ही शहरांमध्ये जा, तुम्ही आज म्हणजे आज आज नाही आणखी 25 वर्षापूर्वीचं बोलतोय मी, तुम्हाला जळगावसारख्या ठिकाणी सुद्धा आपला खेडेगावातला एखादी डॉक्टर तयार झाला आणि जो तिथे आला असं काही दिसत नव्हतं 25-30 वर्षापूर्वी. आज मात्र तिथे खूपच डॉक्टरांच्या पाट्या अगदी शेजारी प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या पाट्या, आणि त्या शिक्षणाच्या ज्या विद्याशाखा आहेत या शाखांमध्ये विविध प्रकारचं शिक्षण अलीकडच्या काळात दिलं जातं. आणि त्यांना कोणत्या शाखेत जावं आपण हे हेरण्याची ताकद त्यांच्यामध्ये पाहिजे,
स्वतः आपण ठरवायचं आहे आपलं. कारण आम्ही लोक शिक्षक मंडळी सांगतो ना, मी तू हे कर, तू ते कर, तू ते कर, पण आपली कुवत, आपली बुद्धिमत्ता, आपली आर्थिक परिस्थिती या सगळ्याचा विचार करून आपण स्वतः ठरवायचं की आपण काय, आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी योग्य ते मार्ग निवडावा आणि त्याच्यातून आपण आपलं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करा. आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं नाव समृद्ध करण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त प्रयत्न करा, अशी या ठिकाणी मी सर्वांना अपेक्षित सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी दोन शब्दामध्ये तुमचाही सगळ्यांचाच विचार करून मी दोन शब्दामध्ये माझं थांबवतो. जय हिंद, जय भारत. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.